अब्दुल्ला कारोबार की हिस्ट्री के अंदर और भटकल की हिस्ट्री में ऐसा कभी नहीं हुआ कि जहाँ पे हमारे जो टीम है पूरे कर्नाटका के अंदर नंबर टू नंबर पे रनर अप जीत कर आई है। हम लोग हमेशा जाते थे, आगे बढ़ते थे और हर के आते थे, लेकिन ऐसा हुआ अलहमदुल्ला बहुत साल से ऐसा हुआ है। अलहमदुल्ला हमारे बीफा, हमारे माविया भाई और हमारे कैप्टन धमजीत उनके अंडर हम लोग बहुत आगे बढ़ गए हैं। यहाँ पे बड़ी बड़ी टीमों को हरा कर, वेलकम को हरा कर, बेंगलुरु के जो बड़े बड़े सिटी और उसके हरा कर हम यहाँ पे आगे पहुँचे। सब जितने भी बच्चे जितने प्लेयर है सबके लिए तालियां प्लीज। सलाम अलैकुम, बीफा फुटबॉल टीम ಇವತ್ತೆ ಸ್ಟೇಟ್ ಲೆವೆಲ್ ದಸರಾ ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ ಗೆ ಭಾಗಿಯಾಗಿ ಇವತ್ತೆ ನಮ್ಮ ತುಂಬಾ ಸಂತೋಷ ಆಗ್ತಾ ಉಂಟು. ಭಟ್ಕಲ್ದು ಒಳ್ಳೆ ಹೆಸರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅವರು. ಸೆಕೆಂಡ್ ಪೊಸಿಷನ್ ನಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ಸ್ಟೇಟ್ ದಸರಾ ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ ಗೆ ಸೆಕೆಂಡ್ ಪೊಸಿಷನ್ ಬಂದು ಇವತ್ತೆ ಅವರು ಕರ್ನಾಟಕ ನಮ್ಮ ಭಟ್ಕಲ್ ಬಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ನಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಬಂದದ್ದು. ನಾವು ಭಟ್ಕಲ್ ಜನರ ಪರವಾಗಿ ಮತ್ತೆ ಬಿಫಾ ಟಿಪ್ ಪರವಾಗಿ ಅವರಿಗೆ ಕ್ಯಾಪ್ಟನ್ ಗೆ ನಾವು ಅಭಿನಂದನೆ ಹೇಳಿ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಮಾಲಾರ್ಪಣೆ ಮಾಡ್ತೇವೆ. ತುಂಬಾ ಸಂತೋಷ ಆಗ್ತಾ ಉಂಟು ಈ ಭಟ್ಕಲ್ದು ರೆಕಾರ್ಡ್. ನಾವು ಕೂಡ ಕಬಡ್ಡಿನಲ್ಲಿ ದಸರಾ ಸ್ಪೋರ್ಟ್ ಹೋಗಿ ನಾವೆಲ್ಲ ಬೆಳಗಾಂ ಹೋಗಿ ಡಿವಿಜನ್ ಲೆವೆಲ್ ನಲ್ಲಿ ಸೋತು ಬರ್ತಿದ್ವಿ. ಆದ್ರೆ ಇವರು ನಮ್ಮ ಭಟ್ಕಲ್ದ ಬಿಫಾ ಟೀಮ್ ಬಿಫಾ ಫುಟ್ಬಾಲ್ ಟೀಮ್ ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕ ಸ್ಟೇಟ್ ನಲ್ಲಿ ಹೋಗಿ 5 ದಿವಸ ಅಲ್ಲಿ ಉಳಿದು ಇವತ್ತೆ ಸೆಕೆಂಡ್ ಪೊಸಿಷನ್ ನಲ್ಲಿ ಬಂತು. ಒಳ್ಳೊಳ್ಳೆ ಟೀಮ್ಗೆ ಅವರಿಗೆ ಮಾಡಿ ಭಟ್ಕಲ್ದು ಒಳ್ಳೆ ಹೆಸರು ಮಾಡಿದ್ರೆ ತುಂಬಾ ಸಂತೋಷ ಆಗ್ತಾ ಉಂಟು ನಮ್ಗೆ. ಭಟ್ಕಲ್ದು ಒಳ್ಳೆ ಕ್ರೀಡೆ ಇದರಲ್ಲಿ ಹೆಸರು ಮುಂದೆ ಇವರು ಭವಿಷ್ಯದಲ್ಲಿ ಸ್ಟೇಡಿಯಂಲ್ಲೆಲ್ಲ ನ್ಯಾಷನಲ್ ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬೇಕಂತ ನಮ್ಮ ದೇವರ ಹತ್ರ ಅಲ್ಲ ಹತ್ರ ಅದ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀವಿ. ನಾವು ತುಂಬಾ ಸಂತೋಷ ಅಂತೂ ಒಂದ್ಸಲ ನಿಮ್ಗೆ ನಾವು ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಹೇಳ್ತೀವಿ, ನಿಮ್ಗೆ ವೆಲ್ಕಮ್ ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. अल्हम्दुलिल्लाह हम जो अब जीत के आए हैं इसमें सबकी मेहनत जुड़ी हुई है. इनायतुल्लाह भाई की, आयद भाई की, माविया भाई की, स्पेशली माविया भाई की, जो हम लोग तालुका से शुरू किए थे, तालुका फिर हो गया कारोबार बागलकोट, अब मैसूर जाके हम सेकंड पोजिशन में आए. इनमें सबकी मेहनत है. अल्हम्दुलिल्लाह ऑल द प्लेयर्स, आई लाइक टू थैंक ऑल द प्लेयर्स एंड ऑल द मैनेजमेंट. हमारी टीम भटकल की कबड्डी टीम डिवीजन लेवल में बेलका में जाके डिफीट हो गई, वो भी स्टेट लेवल, और वहाँ पे जीतती तो वो भी टीम स्टेट लेवल में पहुंचती थी. बहरहाल इंशाल्लाह आज तो कल पहुंच जाएगी. माय वर्ड अस्सलाम वालेकुम. अल्हम्दुलिल्लाह पूरा टूर्नामेंट हम लोग वहाँ खेल के आए, 5 दिन रह के आए और पूरे टूर्नामेंट में हम लोग एक ही गोल खाया सिर्फ, और वो भी बदकिस्मती से बोल सकते हैं. बहुत कुछ सिचुएशन आए मगर वहाँ पे विनर्स और जो कुछ भी फेवरेट्स जो थे हम लोग ही थे. यहाँ तक कि बाहर की जो मेन बेंगलुरु की टीम थी वो भी हमारे साथ में डर के खेल रही थी, पूरा बॉल बाहर मार रही थी और ड्रॉ करवा के हमारे साथ छुटकारा पा गई. तो हम लोग कैसा कैसा करके अलहमदा आसानी से सेकेंड तो मार दिए, मगर एक मैच हारने की वजह से हम लोग सेकेंड नहीं आ पाए, फर्स्ट नहीं आ पाए. मगर इंशाल्लाह अगले साल हमारा पूरा 100% हम डाल के इंशाल्लाह फाइनल भी जीत के आएंगे.